धर्मपाल मेश्राम दिलीप वलसे पाटिल पर निशाना साधते हुए बोले कि भाजपा के वरिष्ठ नेता किरीट सोमैया सांसद नवनीत राणा और विधायक रवि राणा से मिलने जा रहे थे, तभी उनकी कार पर हमला किया गया और हमले में सोमैया के चेहरे पर चोटें आई है। भाजपा ने हमले के लिए कार्रवाई की मांग की थी। इस पर महाराष्ट्र के गृह मंत्री दिलीप वलसे पाटिल ने कहा था कि हमले की जाँच करनी होगी और उन्होंने संदेह जताया था कि चोट कृत्रिम थी या नहीं। इस पर धर्मपाल मेश्राम ने दिलीप वलसे पाटिल पर निशाना साधा। गृहमंत्री ते किती जबाबदारीनं त्यांनी हे विधान केलं याबद्दलच मला त्यांच्या हेतूबद्दल खरंतर साशंकता आहे। जर त्यांच्या मनात कोणत्याही पद्धतीची शंका असेल तर त्यांनी माध्यमांकडे अभिव्यक्त होण्यापेक्षा ते सरकारामध्ये जबाबदार पदावर बसलेले आहेत, त्यांना चौकशी करण्याचा अधिकार आहे, त्यांच्या आदेशाने चौकशीचे आदेश निर्गमित करता येऊ शकतात हे देखील ते कदाचित विसरले असावेत। आणि म्हणून माननीय गृहमंत्री नेमकेपणानं काय बोलले त्यांच्या हेतूबद्दलच संपूर्ण साशंकता आहे। आणि ते गृहमंत्री नसून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बसलेले एखाद्या विरोधी पक्षात बसलेले असल्यासारख्या नेत्यासारखं ते बोलले आणि त्यामुळं निश्चितच ही बाब निंदनीय आहे। याउलट त्यांना जर त्यांच्या मनात कोणत्याही पद्धतीची शंका असेल तर ते चौकशी करू शकतात आणि चौकशी जे काही निष्पन्न होईल ते मान्य करण्याची जबाबदारी ही त्यांची आमची आणि सगळ्यांचीच राहील। त्यामुळं त्यांनी केलेल्या विधानाचा मी निश्चितपणानं कठोर आणि तीव्र शब्दात निंदा करतो। बॉसने मीटिंग बुलाई क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।